तर आपले व्ह्यूअर्स जर बघून आले तर छोटा मोठा काय डिस्काउंट होईल होईल ना। श्रीदेव ज्वेलर्स द्रोणागिरी सेक्टर 50 कधी पण या। तेजू तो रिव्हील कर काय घेतलंय ते। घरी गेलो करू। चालेल ठीक आहे घरी गेलो कर। एकटे एकटे बिद्दा काय भाऊ आमचा काय ऐकन आहे। नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोरी मराठी युट्यूब चॅनलवर। त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू। तर भावांनो तुम्हा सर्वांना भाऊबीजीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज भाऊबीज आहे आणि काल पाडवा होता, तर पाडव्याच्या दिवशी मला जो गिफ्ट तेजूसाठी स्पेशल मी गिफ्ट मागवलेला म्हणजे घ्यायला सांगलेला ऑर्डर दिली ती, तर ती ऑर्डर काय मला काल भेटली नाही। तर आम्हाला पाडवा साजरा करायलाच नाही भेटला। तेजूला बोललो आपण भाऊबीजच्या दिवशी पाडवा साजरा करू आणि तेजू रिटर्न गिफ्ट काय देणार आहे मला माहिती नाही, पण रिटर्न गिफ्टचे मी अपेक्षित नाही आहे, पण तो पाडव्याचा गिफ्ट आहे ना मी ऑर्डर केला, तर तो आज आलाय म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी, तर तो मी घ्यायला चाललोय। थोडा अजून कुठं जायचं आहे काय माहिती नाही, पण नंतर संध्याकाळी आपल्या ताईकडे जायचं आहे भाऊबीजीला। बस एवढाच आजचा कार्यक्रम आहे, बघूया आजचा कार्यक्रम कसा जातोय। आणि तेजूचा भाऊ पण म्हणजे भाऊजी पण येणार आहेत, तर मटण मीच बनवेन बहुतेक असं वाटतंय। तेजू बनवणार नाही, तेजू बोलेल टेस्टी तूच बनवतस। आजचा दिवस कसा जात आहे बघूया। कसे असते ब चला तर निघालो आम्ही। तुमचा काय स्पेशल गिफ्ट आहे ना तो बघूया गेल्यावर। तेजूला मी सांगितलं नाही पण ऑर्डर केलता, जर तेजूला आवडला ना आवडेलच। चला तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मंगलमूर्ती। तर आजचा गिफ्ट काय काय माहिती म्हणजे पाडव्याचा गिफ्ट तेजूला काय काय माहिती नाही आवडते की नाही बघू। काय तुला काय वाटतं तेजू? काहीतरी असेल गोल्डचाच असेल। गोल्डचा असेल? तुला कसा माहिती गोल्डचा? कारण की दरवर्षी गोल्ड असत ना म्हणून। ओके काय सोना घालून चालली त्या सोना सोना। तू मोबाईल घेते तुला? आयफोन 16 प्रो प्रो घेते। प्रो मी घेणार आहे, प्रो मॅक्स आता 15 प्रो मॅक्स। तो संतेवाला 12,000 वाला डुप्लिकेट मग अंत पाहिजे तुला ओरिजिनल। बाबा बा 15 मला नको आहे मोबाईल। 1,85,000 मोबाईल तुम्हाला घेतला त्याच्यापेक्षा काही उगच घेतला मला नव्हता पाहिजे होता। तुला काही गरज नव्हती घ्यायची? मग मी तुला बोललेलो काहीतरी असा घे का 2 लाखाचा 4 लाख झालं पाहिजे। तुम्ही मोबाईल घेतलास अजून 10 रुपये 1,50,000 होतील त्याच्याशी विकला होता। नको रे बाबा तो विकायचा नाही काय। चलो चला कंटिन्यू बघा मी काय घेतो तेजूला आता काय गिफ्ट दिलाय। तुम्हाला पण आवडेल, सरप्राईज आहे सरप्राईज आहे गाईज। तर तेजू चालले घरी कशासाठी माहितीये का? मटन जेवण मटन मटन आणि चिकन आणि जरा जरा सांग। चला चल चालत चालली आणि दुपारचं जेवण नाही बनवणार ना आम्ही, डायरेक्ट संध्याकाळचं बनवणार आहे कारण की संध्याकाळी तेजूचा भाऊ येणार आहे
त्याच्यासाठी दुपारी जेवणच सांगलं होतं तेजू लागलं, म्हणजे तेजूला फोन आता घरशी जेवण केलंय. आता मी चाललोय सीएनजी भरायला, तर इथं बोकरड्यावर सीएनजी आहे का काय माहिती नाही, असं तिथं बरं होईल बघूया. हाय 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 सीएनजी हाय, लाईन पण कमीच आहे. सीएनजी बघा गती बसली एकदम कमी, थर्ड क्लास सीएनजी पंप आहे म्हणून मी इतर जास्त येई नाही. पूर्ण बसली का बरं वाटत रे. तेजू राहणार चाललोय बरं, चिकन मटन काय आणते बघूया. तेजू बघा तेजू आले, काय एवढा घेऊन आले, काय आणला एवढा. अरे ये इथं समोर राहिली, इथं ये इथं आतमध्ये राहिली. विसरलो मी काय आणलं शेवड, सगळं आणलंस काय, काय आणलं शेवड, काजू कतली, बाबा बाबा, मटन भाकरी, मटन आणि भाकरी, चिकन नाही आणलंस, नाही मटन ओके, काजू कतली बॉक्स बंद आहे उघड त्याला मग. थँक यू, कोणा थँक यू बोलू, आता आलोय मी द्रोणगिरी मध्ये. एक याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवली होती ज्वेलर्सची, ते ज्वेलर्सला आलोय बघा. ते तिला परफेक्ट माहिती असतं का ज्वेलर्सलाच नाही जेव्हा आलोय बघा. इथं ज्वेलर्सला देवीच्या ज्वेलर्सला, देवीच ना ओके, काय भाव आहे आजचा, 78,000 भाव आहे. आणि मी जी चॉईस केली होती ना छोटी मोठी वस्तू, ती मी रिव्हील नाही करत आता, नंतर दाखवीन घरी गेल्यावर. पण नवीनच दुकान आहे तर पाहिजे तशा आपल्याला डिझाईन भेटतील बघा. हे बघा तुम्हाला लेटेस्टमध्ये डिझाईन पाहिजे, लेटेस्टमध्ये पण डिझाईन भेटून जातील. एकदा तुम्ही येऊन तर बघा, नंतर तुम्हाला समजेल. हे बघा असा हा ज्वेलर्स आहे, छोटासा ज्वेलर्स आहे पण शेट एकदम भारी आहे माणूस. तर आपले व्ह्यूअर्स जर बघून आले तर छोटा मोठा काय डिस्काउंट होईल होईल ना, तर या नक्की आपले व्हिजिट द्या, बाहेरून रेट काढून या आणि आपल्या मित्राकडे या, तुम्हाला चांगला मध्ये डिस्काउंट करून देईल ना भाई. ओके ओके, तर श्रीदेव ज्वेलर्स द्रोणागिरी, हे बघा ऍड्रेस इथे आहे, श्रीदेव ज्वेलर्स द्रोणागिरी सेक्टर 50, कधी पण या. चला तर जाऊया आता आपण घरी, आणि पाडवा साजरा करायचा आहे आणि भाऊबीजला पण जायचं आहे. तेजूला गिफ्ट घेतला पाडव्याचा आणि आता तेजू खुश आहे. तेजू तो रिव्हील कर काय घेतलंय ते, चालेल ठीक आहे घरी गेल्यावर कर. आता काय तेजू खुश आहे, आता काय तेजूला घ्यायची गरज नाही आहे. हा अजून काय पाहिजे, बस झालं ना, तुला काय बोललो पाडव्याच्या दिवशी तुला जे पाहिजे ते घे, आता बस झालं ना. चल आजचा दिवस तू जे मागशील ते देईन तुला, बघ तुला नंतर संध्याकाळी टाइम भेटला तर संध्याकाळी पण घेऊ शकतोस. संध्याकाळी ऑनलाईन मागवायचं, ऑनलाईन पण मागू शकतोस, चल ऑफर तुला. चल ठीक आहे घरी गेल्यावर भेटूया. आज पाडवा पण आहे, म्हणजे पहिल्यांदा तेजू साजरा करणार आहे, आयुष्यान कधी झाला नाही. गेल्या वर्षी तर केलेला पाडवा साजरा, कधी केलास, कधी पूजा केलीस माझी, पूजा नाही केली तुम्ही, पण आपण तुम्ही गिफ्ट आणलेला ना मला पाडवा, गिफ्ट गिफ्ट म्हणजे पाडवा का असं असत का, आणि त्याची पूजा नसतं करायची का, करताय चला. ठीक आहे ठीक आहे, चलो आता पोहोचलो घरी. आणि तेजू काय पूजा करते तेजूलाच माहिती,
अशीच खूप चांगली राह माझ्यासोबत आयुष्यभर 25 वर्षाची प्रार्थना. गिफ्ट गिफ्ट बघायला काय देते मी काय असेल काय असेल मला फेवरेट फेवरेट म्हणजे फेवरेट हा आयुष्यातला सगळ्यात भारी गिफ्ट असेल माझ्यासाठी. स्वामी तुमच्या दोघांचे पण आशीर्वाद आमच्यावर राहू द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हे बघा मस्त आहे ना. आवडला असेल तर नक्की लाईक करा. मला काय झालं तुम्हाला घालला एक कुर्ता से आज घाला. ओके ठीक आहे तू आता जेवूया आपण. मी चेंज करते हो. हा चालेल. जेवायला आणलाय सासूरोडेशी मटण तर तो खाऊया. जेवलो नव्हतो आम्ही सकाळपासून तर आता जेवताव तर भेटूया नंतर. आपण जाणार आहो इथं ताईकडं बॉबीजला तेव्हा आपण भेटूया. किती वाजलं संध्याकाळचं? आता 5 वाजते. जेवायचा टायमिंग बघा आमचा. सकाळपासून जेवायलाच नाही भेटला ना जिओ. भरपूर कामं होती आमची तर जेवायलाच नाही भेटला. आता जेवण घेऊया. मटण सासूबाईने दिलाय मटण. अजून काय दिलाय? काजगोतली. ठीक आहे खा आता एकटीस. थँक्यू सासूबाई. पोर बघा कसं तुमची हसतोय. तू हसून दे. ठीक आहे ओके. आता मस्त पैकी भाऊबीजला चालत आहे इकडं आणि तयारी करतो. जेवण बिवण झाला रेडी. तेजूचे भाऊ येतील तेव्हा जेवतील ते. बघू जर मी असलो तर व्हिडिओ घेईन दाखवीन तेजूचं थोडा शूट भाऊबीजचा. तर सध्या मी आता तयारी करते आणि ताईकडे वापस करून येतो. चल तयारी करते. चला तर तयारी वगैरे केली मस्त की बघा मस्त वाटते का चांगलं वाटत आहे. आणि चाललो ताईकडे भाऊबीजला तर निघतो मी आता. नो बघा भाऊ बंधव किती आलं ना ताईकडं. हे बघा भरपूर जण. तू पण बॉबीज झाली सिद्ध मग ट्रान्सिडेन्स अशी झालीस. अच्छा ओके ओके. ताई या लवकर मी मला खूप जागे जायचं आहे बॉबीजला. हा भरपूर जागी जायचं आहे आणि भाऊ आमची सोय करणार आहेत असं वाटतंय. आज दारूची भरपूर जमेला टोपा पराता जमा करायची आज केली दिलीस ना तुम्ही. वत झाली खूप जाग जायचं आहे भरपूर भरपूर ठिकाणी लांब जावाचं आहे. ये ये लवकर ये चल. चला तर आज कसं माहितीये का भाऊबीज असल्यामुळे भाऊजी आहे ना भाऊंजी ते आपली सोय करतात. म्हणजे आमची नाही करणार आम्ही पित नाही पण मला वाटते केली तेवी सोय ऑलरेडी. हो एकटे एकटे विदाव काय भाऊ आमचा काय ऐकत नाही. आता डायरेक्टच घेत असत आम्हाला काय आणलं का नाही आणलं का. चला मग बसा रे चांगलाय बसा. चला ताई निरोप घेतो तुमचं. धन्यवाद. मला सध्या भूक नाही
पोट भरलेलं आहे माझं. मी येणार, माझा पोट रिकामा झाला तर मी येणार पुढच्या वेळेला. चला मग निरोप घेतो. चला मित्रांनो, चला चला भाच्यांनो भाचीनो, चला सर्व भाच्या भाच्यांनो, सर्व आमचे सर्व भाचा भाची सर्व हे आहेत. तुझा गिफ्ट सगळा पाठवलाय, बघितलंस ना मगाशी दिला तो? हा बघितलं बघितलं. ओके ओके, थँक्यू थँक्यू. चला चला बाय बाय. नितेश अँड तिजू या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. चला चलो. आजचा भाऊबीजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा आणि लाईक केल्याशिवाय जाऊच नका. तर पटकन जाऊन आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.